नमस्कार मित्रांनो, प्रियंका टेडसमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक असणार आहे ग्रेनाइट सिंक व्हर्सेस स्टेनलेस स्टील सिंक. तसं बघायला गेलं तर मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रकारचे सिंक असं आपल्याकडे अवेलेबल असतात, मात्र आपल्या घरातल्या अपेरन्सनुसार, घरातील स्पेसनुसार आपण सिंक चॉईस करू शकतो. कॅटेगरी वाईज बघायला गेला तर तीन टाईपचे सिंक्स आपल्याकडे अवेलेबल आहे, मीन्स प्रेस सिंक, हँडमेड सिंक आणि ग्रेनाइट सिंक. प्रेस सिंक मीन्स ज्याच्यामध्ये हायड्रोलिक प्रेशरचा यूज केला जातो, हे 0.6 ते 1 mm पर्यंत असू शकते. याच्यामध्ये ग्लॉस आणि मॅट हे दोन फिनिशिंग असतात. त्याच्यामध्ये मोस्टली स्टीलचा यूज केला जातो आणि ते ड्युरेबल देखील असतात. नेक्स्ट असतात हँडमेड, याच्यामध्ये हँडचा प्लस वेल्डिंगचा यूज केला जातो. हे स्क्वेअर शेपमध्ये अवेलेबल असतात. याची थिकनेस ही 1 mm ते 3 mm पर्यंत असू शकते. याच्यामध्ये आपल्याला SS ब्रश फिनिशिंग बघायला भेटते. आणि थर्ड असतं ग्रेनाइट, किंवा त्याला क्वार्ट्स असे देखील बोलतात. याच्यामध्ये 80% ग्रेनाइटचा यूज होतो आणि 20% ॲक्रॅलिक रेझिनचा यूज होतो. ग्रेनाइट सिंक हे लुकवाईज बघायला गेलं तर खूपच अट्रॅक्टिव्ह आणि एलिगंट लुक देतात किचनला. जर तुमच्या किचनमध्ये मोठा स्पेस असेल तर तुम्ही ग्रेनाइट सिंकचा यूज करू शकता. तसं बघायला गेलं तर चार टाईपचे सिंक्स अवेलेबल असतात. हे आहे सिंगल बाउल सिंक. जर तुमच्या घरामध्ये किचनमध्ये स्पेस कमी असेल तर तुम्ही सिंगल बाउल सिंकचा यूज करू शकता. नेक्स्ट आपण इथे बघू शकता हे सिंगल बाउल विथ ड्रेन सिंक, मीन्स तुम्हाला इथे ड्रेन भांडे धुतल्यानंतर तुम्हाला स्पेस भेटतं, मीन्स त्याच्यामधून तुम्हाला पाणी हे सिंकमध्ये जमा होतं. नेक्स्ट खाली आहे हे डबल बाउल सिंक आणि लास्टला आहे डबल बाउल विथ ड्रेन सिंक. स्टेनलेस स्टील सिंक हे खूप पॉप्युलर असे सिंक्स आहे, मीन्स मोस्ट घरामध्ये जास्त करून स्टेनलेस सिंकचा यूज लोक करतात. हे जास्त ड्युरेबल देखील असतात. स्टेनलेस स्टील सिंक हे घरातील अपेरन्सला आणि लुकला हे मॅच करत असतात आणि हे 100% रिसायकल असे असतात. 10 ते 15 वर्षानंतर तुम्ही स्टेनलेस सिंक जरी काढले तर नक्कीच तुम्हाला याची व्हॅल्यू ही भेटून जाते. स्टेनलेस स्टील सिंकमध्ये आपल्याला ग्लॉस आणि मॅट दोन प्रकारची फिनिशिंग आपल्याला बघायला भेटते. सिंकची ड्युरेबिलिटी ही त्याच्या थिकनेसवर डिपेंड असते, मीन्स सिंक जेवढं जास्त थिक असेल तेवढंच ते ड्युरेबल असतं. त्याचप्रमाणे जर थिकनेस कमी असेल तर ते मोस्टली डॅमेज होण्याची जास्त शक्यता असते. मात्र निरालीमध्ये असे काही ब्रँड्स आलेले आहेत की ज्याच्यामध्ये थिकनेस देखील चांगले असते, त्याचप्रमाणे ते स्क्रॅच प्रूफ असतात आणि लॉंग लाईफ आणि ड्युरेबल देखील असतात. मात्र काही वेळेस असं होतं की स्टेनलेस स्टीलमध्ये भांडे ठेवल्यामुळे भांड्यांचा आवाज होतो, मात्र निरालीमध्ये असे काही सायलेंट ब्रँड्स आलेले आहेत त्याच्यामध्ये भांडे ठेवल्यामुळे भांड्यांचा आवाज देखील होत नाही. त्याचप्रमाणे काही वेळेस भांडे हे जोरात आपटल्यामुळे सिंकला स्क्रॅच जाण्याची जास्त शक्यता असते. मात्र निरालीमध्ये असे देखील काही ब्रँड्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला स्क्रॅच प्रूफ असे सिंक्स बघायला भेटतात. व्हरायटी ऑफ डिझाईन्समध्ये देखील बघायला भेटतात. स्टेनलेस स्टील सिंक हे आपल्याला डिफरंट व्हरायटी आणि सायझेसमध्ये देखील आता मार्केटमध्ये अवेलेबल व्हायला लागले आहेत आणि ते मोस्टली ड्युरेबल आणि कॉमनली यूज असे होणारे सिंक्स आहे. नेक्स्ट आहे ग्रेनाइट सिंक, त्याला स्क्वॉट सिंक्स असे देखील बोलतात. याच्यामध्ये आपल्याला 80% ग्रेनाइटचा यूज केला जातो आणि 20% हा रेझिन, ॲक्रेलिक रेझिनचा यूज केला जातो. हे मोस्टली स्क्रॅच प्रूफ आणि हीट रेझिस्टंट असे असतात. याच्यामध्ये खूप सारे कलर्स आणि व्हरायटी देखील आपल्याला अवेलेबल असतात. या सिंकची थिकनेस ही 5 mm ते 10 mm पर्यंत असते आणि मोस्टली जेव्हा भांडे ठेवल्यामुळे जो आवाज होतो तो या सिंकमध्ये तसा प्रॉब्लेम होत नाही. भांडे ठेवल्यामुळे या सिंकमध्ये आवाज होण्याची शक्यता फारच कमी असते. जेथे मोस्टली ओपन स्पेस असतात तिथे आपण ग्रॅनाइट सिंकचा यूज करू शकतो आणि ग्रॅनाइट सिंक हे नक्कीच खूप साऱ्या व्हरायटीमध्ये कलरमध्ये अवेलेबल असल्यामुळे किचनला एक रिच आणि एक अट्रॅक्टिव्ह असा लुक देतो. ग्रॅनाइट सिंकच्या इन्स्टॉलेशनच्या टायमाला थोडी काळजी घेतली पाहिजे, कारण हे ग्रॅनाइटचं असल्यामुळे तुटण्याची थोडी शक्यता असते. त्यामुळे एक लेबर स्किलकडूनच तुम्ही हे वर्क करून घेतलं पाहिजे. तुम्ही तुमच्या घरातल्या अपेरन्सनुसार किंवा लुक वाईजनुसार किंवा स्पेसनुसार तुम्ही घरात सिंक चॉईस करू शकता. तुम्ही तुमचं बजेट एक कमी असेल किंवा तुम्हाला एक अफोर्डेबल बजेटमध्ये सिंक हवं असेल तर तुम्ही स्टेनलेस सिंक यूज करू शकता. स्टेनलेस सिंकमध्ये देखील आपल्याला खूप साऱ्या व्हरायटी आणि खूप सारे वैशिष्ट्ये देखील आपल्या सिंक्समध्ये अवेलेबल आहेत. अदरवाईज तुम्हाला जर एक घरामध्ये एलिगंट आणि रिच लुक हवा असेल तर तुम्ही ग्रॅनाइट सिंकचा देखील यूज करू शकता.